आज आपण बनवतोय मराठमोळं किंवा अस्सल गावरान पद्धतीचं मस्त झणझणीत पिठलं, त्याचसोबत तव्यावर रगडून केलेला मिरचीचा झणझणीत ठेचा आणि बायकोच्या हातची टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी। बेत जरी गावरान असला तरी प्रत्येकाच्या आवडीचा आहे। नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या आरबीएस मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। चला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर भाकरी बनवायची। भाकरी बनवण्यासाठी पीठ घेतली आहे, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे। आज व्हिडिओमध्ये माझी बायको भाकरी करत आहे, ती भाकरी माझ्यापेक्षा छान बनवते। ती पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेत आहे। पीठ एक मिनिट चांगलं मळून घ्यायचे, यामुळे भाकरी चिरटत नाही, मस्त मऊसूत होते। पीठ मळून झाले की त्याचा उंडा बनवून घ्यायचा। ताटामध्ये किंवा परातीमध्ये सुकं पीठ पसरून घ्यायचे, त्यावर उंडा ठेवून घ्यायचा। दोन्ही हाताला सुकं पीठ चोळून घ्यायचे आणि भाकरी थापून घ्यायची। भाकरी थापून झाली की ही वरची बाजू खालच्या साईडला आणि खालची बाजू वरच्या साईडला करून तव्यावर भाकरी टाकून घ्यायची। गॅस मिडियम ठेवायचा, भाकरीला लगेच पाणी लावायचे। पाणी लावून झाले की गॅस मोठा करायचा, भाकरी पलटून घ्यायची। दुसऱ्या बाजूनेही भाकरी भाजून घ्यायची। दुसऱ्या बाजूने भाकरी भाजली की भाकरी अशी तव्यावर पालथी टाकून टम्म फुगेपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायची। खरपूस भाकरी तयार झाली आहे। आता आपण खरडा किंवा ठेचा बनवूया। त्यासाठी मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि 15 ते 16 लसूण पाकळ्या घेतल्या आहे। लसूण जरा भरपूरच वापरायचा। मिरच्या तव्यावर टाकताना 2 तुकडे करून टाकायच्या, यामुळे मिरच्या उडत नाही। मिरच्या जरा भाजून घ्यायच्या। त्यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या टाकायच्या, पुन्हा 1 ते 2 मिनिट मंद गॅसवर भाजून घ्यायचे। मिरच्या आणि लसूण भाजला आहे, यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे, जरा भाजून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा। तवा पकडीने घट्ट पकडायचा आणि 1 तांब्या किंवा वाटी घ्यायची, मिरच्या आणि लसूण रगडून घ्यायचा। ठेचा करताना लहान मुलांना जवळ थांबू देऊ नका, एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा, म्हणजेच ठसका येणार नाही। हा ठेचा बनवताना ठसका येतोच, पण म्हणतात ना, जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा नाही, हे अगदी बरोबर आहे। आपला ठेचा तयार झाला, आता झणझणीत बेसन बनवूया। त्यासाठी 1 वाटी म्हणजेच मोठे 3 चमचे बेसन घेतले आहे। यामध्ये पाणी टाकायचे आणि याचे पातळ मिश्रण बनवून घ्यायचे। यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे आणि राहिल्यास तर मिक्सरला 2 सेकंद फिरून घ्यायचे। हे पहा,
अजिबात गाठी वगैरे राहिल्या नाही, आता फोनी देऊन घेऊया. गॅसवर कढई गरम करून घ्यायची. कढईमध्ये भरपूर तेल टाकून घ्यायचे. तेल तापले की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकायची, दोन चमचे जिरे टाकायचे, हे छान फुलून द्यायचे. मी 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतले आहे, त्या तेलात टाकायच्या. आणखी 1 मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा टाकायचा आणि मंद गॅसवर कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. यामध्ये जरासा कढीपत्ता टाकायचा, तोही परतून घ्यायचा. कांदा मऊ झाल्यावर त्यामध्ये 1 छोटा चमचा ओवा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट केलेल्या, भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर टाकायची. 1 छोटा चमचा हळद पावडर टाकून 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे. या स्टेपला अशा बारीक कट केलेल्या मिरच्या टाकल्यावर पिठलं मस्त स्पायसी होते. लहान मुलं बेसन खाणारं असेल तर लसणासोबत मिरच्यांचे मोठे मोठे तुकडे टाकायचे, म्हणजेच पिठलं खाताना मिरचीचे तुकडे काढू शकतो. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व जिन्नस छान परतून झाल्यावर त्यामध्ये बेसन पिठाचे मिश्रण टाकायचे, आणखी एक्स्ट्रा पाणी टाकायचे, मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. बेसन आता जरी पातळ दिसत असले तरी ते जसजसे शिजत जाते तसतसे थिक होत जाते, त्यामुळे बेसन असे पातळच ठेवायचे. हे पहा, बेसन आता घट्ट झाले आहे, थिक झाले आहे. बेसन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. बेसनाला उकळी आली की 2 मिनिट झाकण ठेवून वाफवायचे. तयार झाले आपले झणझणीत स्पायसी गरमागरम पिठलं. पावसाळा चालू आहे तर या दिवसात काहीतरी गरमागरम स्पायसी झणझणीत खायची इच्छा होते, तर तुम्हीही असा गावरान मराठमोळा बेत नक्की करा. पावसाळाच पाहिजे असे काही नाही, कधीही ही डिश ट्राय करू शकता. काय मग मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळजी घ्या, सुरक्षित राहा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.